तर कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जाओ तर आज आपण करणार आहोत आळूवडीची रेसिपी आळूओडी आणि आळूवडीची भाजीसुद्धा आपण करणार आहोत दोन्ही रेसिपी मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये शेअर करत आहे तर हे जी पानं आहेत ते मी गावाकडचे आणलेली आहेत आपल्या इथं जे पानं भेटतात ते थोडे काळवट रंगाचे आणि त्याचा आकार जो असतो तो गोल टाईपमध्ये नसतो थोडासा ह्याच्यामध्ये असतो बघा एकदम आकारा आकाराकृती असतो तर हे गावाकडची पाणी आहेत आणि टेस्टला पण खूप छान आहेत तर हे सर्व पानं जे आहेत ते मी व्यवस्थित असे धुवून घेतलेले आहेत आणि आता घेत आहे ते बेसनपीठ बेसनपीठ तुम्ही कोणतंही घ्या आमच्याकडे लाकाच्या तर जास्त प्रमाणामध्ये वापरतात आणि ते खायला एकदम बेस्ट आहे त्याने पिताचा वगैरे त्रास होत नाही आहे पण माझ्याकडचं ते पण संपलं होतं आता तर हे जे आहे ते आपलं बेसनाचंच बेसनपीठ आहे जे की आपण चणादाईचं वापरतो ते तर इथे मी बेसनपीठ थोडासा ओवा थोडंसं जिरे पावडर थोडंसं धने पावडर लाल तिखट मीठ आणि हळद थोडंसं आपण ह्यामध्ये लसूणसुद्धा वाटून टाकू शकतो लसूण आलं लसूण पेस्ट दोन्ही टाकलं तरीही काही हरकत नाही आणि नसेल तरीही काही हरकत नाही पण टाकल्यावर ह्याची टेस्ट जी आहे ती खूप छान येते तर एवढं आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये गोळी राहता कामा नये गोळी जर राहिली तर मग ते व्यवस्थित चव नाही लागत त्याची तर त्यामुळे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स करण्यासाठी मी कुठलंही म्हणजे हे बॅटर व बॅटर जे आपण करतो ना जसं की इडली बॅटर वगैरे हलवतो तर ते मी ह्याला काही वापरलेलं नाही आपला हात सर्वात भारी तर पहिल्या दिवशी मी काय केलं होतं आळूवड्या केल्या होत्या आणि हा जो आहे तो दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर एक दिवस खाली आपल्या सुक्या जी फ्राय केलेल्या ओड्या आहेत त्या खाल्ल्या आणि दुसऱ्या दिवशी भाजी केलेली आहे तर दोन्ही टाईपची मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवत आहे तर आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम बॅटर आपण बनवून घेतलेलं आहे ते व्यवस्थित पानाला लावून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस वेळेस आपल्याला आळूओी तळून करायची आहे ती जास्त पुडदेची असते एक म्हणजे त्याला जे पण पुडदे असतात ते एक नसतो जास्त प्रमाणामध्ये असतात तर ते पानं काय करतो आपण मी जे लावते ना त्याच पद्धतीनं लावायचे आहेत एकावर एक एकावर एक असे चार पाच पानं आपल्याला लावून घ्यायचे आहेत आणि चार पाच पानांची गुंडाळी आपल्याला करून घ्यायची आहे आणि नंतर ती आपल्याला उकडून घ्यायची आहे आणि नंतर तळून घ्यायची आहे तर ती होती तळून घेण्यासाठी आपल्याला आळूवडीची पद्धत आणि ही जी आहे ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे किंवा उकडून घेतली तरीही चालते दोन्ही प्रकारे केली तरीही त्याची टेस्ट खूप छान लागते आणि हेल्थीसुद्धा राहते कारण तळण्यापेक्षा उकडलेले पदार्थ किंवा फ्राय केलेले पदार्थ थोडे कमी तेलकट असतात आणि त्या ते तेलाचा पण बचाव होतो तसेच हेल्थसाठी सुद्धा चांगला आहे पण ह्या पानाचे जे वडे आहेत त्यांचे ते कमी प्रमाणामध्ये आवडतात त्यामुळे मी त्याच्या जास्त राड्यात पडलेले नाही आहे आपलं जे आहे ते साध्या पद्धतीनेच केलेले आहेत तर आमच्या इकडे जास्त प्रमाणामध्ये अशाच करतात नसता तशा ओढ्या वगैरे तळत नाहीत ज्या पणाळ ओढ्या नेहमी बघतो त्या प्रमाणामध्ये तळत नाही आहेत तळायचे असतील तर असेच पानं एका पानाचे चार भाग किंवा दोन भाग करतात त्याला असं ज्या पद्धतीने मी पीठ लावले त्या पद्धतीने पीठ लावून दुमडून घेतात आणि व्यवस्थित तळून घेतात पण त्या ह्या जी पानाला आहे ते मी आतून पीठ लावलेलं ला आहे आणि जी पानं आपल्याला तळायची आहेत त्या पानाला आतून आणि बाहेरून दोन्ही साईडनं पीठ लावून तळून घेतात तर, तर आमच्या इकडे तशी पानं तळून खातात तर चला असो आपली आपली पद्धत असते तर इथं मी सर्व वड्या बनवून ठेवलेल्या आहेत आणि ते तव्यावर थोडीशी तेलाची धार टाकून व्यवस्थित लावलेल्या ला आहेत एका 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 शेजारी एक एका शेजारी एकाशा अशा सहा एकदम ठेवलेल्या आहेत आणि एक पाच मिनटं वाफेवर आपल्याला झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवलं की लगेच आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि खालच्या साईडनं सुद्धा व्यवस्थित असे भाजून द्यायचे आहेत हे बघा व्यवस्थित एकदम छान कलर पण छान येतो आणि व्यवस्थित भाजतात पण आणि एकदम पूर्ण भाजून झाल्या की त्या अलग अलग निघतात सुद्धा तर अशा प्रकारे ह्या वड्या मी फ्राय करून घेतलेल्या आहेत आता करायची आहे आपल्याला ह्याची भाजी तर भाजी करण्यासाठी काहीच टेन्शन नाही ज्या आपल्या ह्या वड्या आहेत त्या आपल्याला अशाच ठेवायच्या आहेत फक्त ह्याला जे आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत आपल्याला एक 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 अशा कट करून घ्यायच्या आहेत जसे की आपल्या ह्याच्या पाटोडी वड्या ज्या म्हणतो आपण त्या टाईपमध्ये आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत आणि त्या कट करून घेतल्या की आपल्याला ह्याला जास्त काही जामताम करायचा नाही आणि जामताम केला तरी पण ओल्या काळं वाटण जे आपण ओलं काळं वाटण जे ताजं काळं वाटण म्हणतो ना ते जर केलं तर खूपच छान त्यांना एकदम भाजी अशी रसादान मिळून आणि जी लपलपती म्हणतो त्या पद्धतीने होते तर एकदम घट्टवट असा रसा त्या अंगापुरता रसा आपण खूप सारे नावं ह्याला देतो आपण तर त्या पद्धतीची भाजी याची होते तर मी काही जास्त जामताम केलेला नाही आहे आपलं जे आहे ते साधं रोजच्याच ह्याच्यामध्ये केलेलं आहे काळं वाटणसुद्धा दुसरं काढलेलं नाही आहे किंवा मसालासुद्धा दुसरा कुठलाच वापरला नाही आपलं रेग्युलर ह्याच्यामध्ये ह्याची भाजी मी करून घेतलेली आहे काय केलेलं आहे थोडंसं आलं लसूण पेस्ट तयार केलेली आहे एक कांदा चिरलेला आहे असल तर तुम्ही टमाटोसुद्धा टाकू शकता नसतात टमाट्याची बारीक ग्रीव करून टाकू शकता आणि नाही स्कीप केलं तरीसुद्धा चालतं तर पहिल्या जी तव्यावर मी करून घेतलेले आहेत त्या मुलांना गरम गरम खायला दिलेले आहेत ज्याला आवडेल ते खातील ज्याला नाही आवडणार ते आपण त्या नुसत्यासुद्धा खाऊ शकतो किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतो तर आपल्या आपल्या आवडीनुसार जशा आपल्याला खायच्या तशा आपण सर्व करू शकतो तर चला आता आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत बघूया पुढची प्रोसेस तर ह्या जी वड्या आहेत त्यांनी छोट्या छोट्या प्रमाणामध्ये एका प्लेटमध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत हे जे तुम्ही बघत आहेत तर हे बघा अशा प्रमाणामध्ये आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि तव्यावर तेल गरम करायला टाकायचं आहे किंवा कढईसुद्धा करू शकता तर मला जास्त प्रमाणात नव्हती करायची त्यामुळे मी तव्यावरच करणार आहे थोडीशी भाजी तर इथे जिरे मौरी आपल्याला तेल गरम झालं की तेलामध्ये टाकायचे आहे आणि नंतर आपण जी आलं लसूण पेस्ट तयार केलेली आहे ती टाकायची आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं खोबरंसुद्धा तुम्ही घालू शकता बारीक करून थोडासा कडीपत्ता कोथिंबीर वगैरेसुद्धा आपल्या आवडीनुसार टाकायची आहे तर मी माझ्याकडे थोडासा कडीपत्ता होता तो टाकलेला आहे थोडासा लाल तिखट टाकलेला आहे धने पावडर टाकलेला आहे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे जिरे पावडर टाकलेला आहे आणि थोडासा सांबर मसाला टाकलेला आहे याच्यामध्ये मी होता म्हणून टाकलेला आहे नसता स्किप केला तरी चालतो ह्याच्यात सांबार मसाल्याची काही गरज नाही पण तरीही मी टाकलेला आहे थोडासा बस हे मसाले थोडेसे व्यवस्थित परतले कच्यामध्ये एक अर्धा चमचा तुम्ही बेसनपीठसुद्धा घालू शकता आणि थोडंसं पाणी टाकून ह्याला तेल सुटेपर्यंत तुमचा जो मसाला आहे तो परतून द्यायचा आहे आपल्याला मी मशाला न परतताच म्हणजे जो परतून घ्यायचा होता तो न परतताच त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेला आहे त्यामुळे थोडासा कलर आपला चेंज झालेला आहे तर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी उकळी आली आपल्याला हवं तेवढं पाणी आपल्याला टाकायचं आहे म्हणजे जेवढं की आपल्या मसाल्याच्या प्रमाणानुसार आपल्याला याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे आणि उकळी आली की आपण ज्या बारीक कट केलेल्या ओड्या आहेत त्या ह्याच्यामध्ये टाकून ठेवायच्या आहेत आणि त्या तर ओढ्या टाकल्याच्यानंतर एक उकळी ह्याला येऊ द्यायची आहे आणि बारीक गॅसवर याला एक दोन मिनटं ठेवायचं आहे बस आपली भाजी तयार झालेली आहे ह्याला कुठलीही म्हणजे जास्त वेळ लागत नाही काही नाही हे भाजीला एकदम पटकन होते आणि सर्वजण भाकरीसोबत चपातीसोबत आवडीने खातात तर चला इथं आपली भाजी तयार झालेली आहे कशी वाटली रेसिपी तुम्हाला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय